हाय फ्रेंड्स, आज अपन या लेक्चर मध्ये बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जो आपला 12th स्टँडर्ड चा मॅथेमॅटिक्स 1 चा जो काही सिलेबस आपल्याला भेटलेला आहे त्यामधला जो थर्ड नंबरचा टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, तर या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मध्ये आपण याच्या सगळ्या फर्स्ट एक्सरसाइजचा जेवढा काही सिनॉप्सिस आहे हा सिनॉप्सिस आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मध्ये सगळ्यात फर्स्ट बीट आपल्याला बघायचा आहे की ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज नोन ऍज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतो अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, कुठलाही इक्वेशन ज्यामध्ये काय असेल? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल. म्हणजे जो काही इक्वेशन आहे हा इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये असेल? तर तो असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे कुठलाही इक्वेशन मध्ये हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू कॉन्स्टंट या फॉर्म मध्ये एखादा इक्वेशन असेल तर त्या इक्वेशनला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं आपण म्हणणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा साइन ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/2. साइन ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/2, किंवा मग या ठिकाणी आपण व्हेरिएबल थीटा घेऊ शकतो. साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू 1/2. साइन थीटा इज इक्वल्स टू 1/2 हा काय झाला? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन झाला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू √3/2. म्हणजे कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू काय असेल? कॉन्स्टंट असेल तर अशा इक्वेशनला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग त्यामध्ये एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू शकतं किंवा एक पेक्षा जास्तही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्या ठिकाणी असू शकतात. फॉर एक्झाम्पल साइन ऑफ एक्स इज इक्वल्स टू किंवा साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू 3 × cos θ. ठीक आहे, यामध्ये मल्टिपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण असू शकतात तर अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, माझं झालं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आला की कुठलाही इक्वेशन आला की काय असतो त्या ठिकाणी? त्याचं सोल्युशन असतो. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन काय असतं? ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय? की अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड ऍज सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे, जो काही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये जो काही व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय असतं? सोल्युशन असतं. ठीक आहे, जसं की आपल्याला माहिती आहे स्टँड टेबल मध्ये आपण बघितलं होतं की कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक सपोज हा साइन थीटा इज इक्वल्स टू 1/2 असा जर एखादा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला दिलेला असेल तर या इक्वेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की साइनच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते. तर हा जो साइन आहे तर हा साइन कुठल्या अँगल साठी? तर हा साइन π/6 इज इक्वल्स टू किती असतो? 1/2 असतो. म्हणजे साइन π/6 म्हणजे साइन 30 डिग्री साठी तो किती असतो? 1/2 असतो. म्हणजे हा जो काही व्हेरिएबल आहे ह्या व्हेरिएबल थीटा साठी व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला? 1/2. सॉरी, थीटा किती असेल? थीटा इज इक्वल्स टू जर तो π/6 असेल तर π/6 साठी आपल्याला साइन किती भेटेल? 1/2 भेटेल. म्हणजे हा थीटा इज इक्वल्स टू π/6 इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे, मग यामध्ये जर आपण बघितलं तर हा 1/2 केव्हा असतो? तर थीटा इज इक्वल्स टू किती असेल? π/6. आणि कॉस ऑफ √3/2 तो पण केव्हा असतो? व्हेन थीटा इज इक्वल्स टू π/6 असेल तर. ठीक आहे, अशा फॉर्म मध्ये आपल्याला काय भेटतं? ठिकाणी सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सिंपल आहे, कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये जो काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे त्याचा काय असतो? सोल्युशन असतो. टाइप्स ऑफ सोल्युशन. ठीक आहे, या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये आपल्याला दोन टाइपचे सोल्युशन भेटतात. फर्स्ट वन इज जनरल प्रिन्सिपल सोल्युशन अँड सेकंड वन इज जनरल सोल्युशन. तो फर्स्ट वन इज प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, फर्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? ठीक आहे, की कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्युशन असतात. जसं की आपण इलेवन्थ मध्ये बघितलं होतं की या ठिकाणी जर आपल्याला वाय इज इक्वल्स टू साइन ऑफ थीटा या फॉर्म मध्ये जर एखादा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेला आहे त्याचा ग्राफ आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी हा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जो काही साइन थीटा आहे साइन थीटा साठी याचा जो ग्राफ आपण बघितला त्या ठिकाणी हा असतो 0. ठीक आहे,
pi, 2 pi, then 3 pi. Here, pi by 2, 3, pi by 2. ठीक आहे या फॉर्म मध्ये आपल्याला ठिकाणी भेटतो मग जसं की आपण बघितलं की 1/2 sin 1/2 कुठल्या अँगल साठी असतो या ठिकाणी हा जो जर आपण 1/2 ही जर व्हॅल्यू घेतली सपोज फॉर एग्जांपल आपण घेतला की sin थीटा इज इक्वल्स टू 1/2 हा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जर असेल ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे की थीटा इज इक्वल्स टू किती असेल पाय बाय 6 असेल तर थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 6 साठी आपल्याला काय भेटतो तो 1/2 भेटतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जर हा पाय बाय 6 असेल द सेम व्हॅल्यू यामध्ये तो रिपीट होतो या ठिकाणी सेम या ठिकाणी आपल्याला तो किती भेटेल या ठिकाणी 1/2 असेल त्या ठिकाणी पण ती व्हॅल्यू रिपीट होते ठीक आहे हीच व्हॅल्यू आपल्याला परत या सेम पॉइंटला या ठिकाणी रिपीट होणार सेम या पॉइंटला तो रिपीट होणार म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल तर त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला नंबर ऑफ सोल्यूशन्स आपल्याला भेटतात म्हणजे इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्यूशन भेटतात ठीक आहे मग आता प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणजे काय तर प्रिन्सिपल सोल्यूशन साठी आपण काय करतो की या ठिकाणी हा 0 टू 2 पाय हा जो 0 टू 2 पाय मधले फक्त अँगल्स आपण कन्सिडर करत असतो 0 टू 2 पाय मधले जेवढ्या काय व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू म्हणजे आपला प्रिन्सिपल सोल्यूशन असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कुठलाही इक्वेशन मध्ये जो काही थीटा आहे थीटा हा कसा पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 लेस दॅन 2 पाय ठीक आहे जो काही प्रिन्सिपल सोल्यूशन आहे या प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये याचा प्रिन्सिपल सोल्यूशन केव्हा असतो की कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये त्यातला जो काही व्हेरिएबल आहे म्हणजे जो काही थीटा आहे हा थीटा कुठली कंडिशन सॅटिस्फाय करत असेल की थीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 अँड लेस दॅन 2 पाय ठीक आहे म्हणजे काय आहे अ सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अ सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड प्रिन्सिपल सोल्यूशन इफ थीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 अँड लेस दॅन 2 पाय की कुठल्या सोल्यूशनला आपण प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणणार की ज्या सोल्यूशन मध्ये थीटाची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 आणि लेस दॅन 2 पाय असेल तर त्या सोल्यूशनला म्हणजे आपण जो काही प्रिन्सिपल सोल्यूशन आहे प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये आपण अँगल फक्त कन्सिडर करतो 0 टू 2 पाय 0 टू 2 पाय मधलं जे एवढे काही अँगल्स आहेत जेवढे काही सोल्यूशन आहे यांना आपण म्हणतो प्रिन्सिपल सोल्यूशन ठीक आहे मग इन जनरल जर आपण बघितलं तर 0 टू 2 पाय मध्ये आपल्याला जनरली दोन सोल्यूशन्स भेटतात म्हणजे कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल तर या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये प्रिन्सिपल सोल्यूशन जर बघितले तर प्रिन्सिपल सोल्यूशन आपल्याला दोन भेटतात म्हणजे दोन व्हॅल्यू भेटतात प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे देन सेकंड कंडिशन आपण बघितले की थीटा कसा आहे वेअर थीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 लेस दॅन 2 पाय त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये जो काही थीटा आहे हा थीटा इक्वल्स टू 0 असू शकतो किंवा ग्रेटर दॅन 0 असेल बट थीटा इज नॉट इक्वल्स टू 2 पाय प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये थीटाची व्हॅल्यू ही 2 पाय असेल का नाही म्हणजे 0 इज अ प्रिन्सिपल सोल्यूशन बट 2 पाय इज नॉट प्रिन्सिपल प्रिन्सिपल सोल्यूशन ठीक आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी की 0 हा प्रिन्सिपल सोल्यूशन असू शकतो पण 2 पाय हा प्रिन्सिपल सोल्यूशन असेल का नाही ठीक आहे म्हणजे हा फक्त आपल्याला 0 प्रिन्सिपल सोल्यूशन भेटेल अप टू कुठ पर्यंत 2 पाय लेस दॅन 2 पाय 2 पाय इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्यूशन ठीक आहे प्रिन्सिपल सोल्यूशन लक्षात आले आपल्या की कुठल्या याला प्रिन्सिपल सोल्यूशन मग यावरती सिंपल तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात फाइंड द प्रिन्सिपल सोल्यूशन ऑफ अँड मग त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं असेल ठीक आहे प्रिन्सिपल सोल्यूशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन टाइपचे क्वेश्चन्स दिलेले असेल एक असेल की कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल आणि सेकंड असेल की कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू निगेटिव्ह व्हॅल्यू असेल म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्हच्या फॉर्म मध्ये असेल पॉझिटिव्ह कॉन्स्टंट असेल आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज इक्वल्स टू निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला अलाइड अँगल्स माहिती पाहिजे ठीक आहे आणि बघा काय दिलेलं असेल आपल्याला फाइंड द प्रिन्सिपल सोल्यूशन ऑफ फॉलोइंग इक्वेशन ठीक आहे फर्स्ट इक्वेशन सपोज आपल्याला दिलेला आहे तो की साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू 1/√2 साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू 1/√2 असं एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे त्याचा प्रिन्सिपल सोल्यूशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे मग काय असेल सो फर्स्टली आपण नोट करणार गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय आहे
sin of theta is equals to 1 upon root of 2 हा trigonometric equation आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, मग यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे की sin हा कुठल्या अँगल साठी, सो as sin of sin कुठल्या अँगल साठी 1 by root of 2 असतो, तर sin हा कुठल्या अँगल साठी असतो, तर pi by 4 and sin pi by 4 is equals to किती असतो, तो 1 upon root of 2. ठीक आहे, आणि यामध्ये जर आपण बघितलं हा जो काही अँगल आहे pi by 4, कारण आपण प्रिंसिपल सोल्यूशन फाइंड आउट करतो, प्रिंसिपल सोल्यूशन मध्ये आपल्याला माहिती आहे की जो काही येणारा थीटा आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 आणि लेस दॅन कसा पाहिजे 2 पाई. ही कंडीशन जर तो अँगल सॅटिस्फाई करत असेल तर त्या अँगलला आपण म्हणणार प्रिंसिपल सोल्यूशन. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा हा जो अँगल आलेला आहे कुठला अँगल आहे, पाय बाय 4, या पाय बाय 4 ला आपण प्रिंसिपल सोल्यूशन म्हणू शकतो का? ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, सो अँड हा पाय बाय 4 कसा आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन 0 and less than 2 pi condition satisfy karto, so therefore pi by 4 is a principal solution. theek hai, ab pehla principal solution chi pehli value aplyala bhetli pi by 4. theek hai, jase ki sangitle tumhala ki kutle hi trigonometric equation la generally don principal value asta. theek hai, mag first value aplyala directly bhetal, second find out karnyasathi aplyala allied angles maithi pahije, so by allied अँगल फॉर्म्युला. ठीक आहे, मग बाय अलाइड अँगल, तर या ठिकाणी आपण अलाइड अँगल्स ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा sin थीटा इक्वल्स टू काय दिलेला आहे, पॉझिटिव. मग कुठला अलाइड अँगल्स आहे, तर त्यासाठी आपण अगोदर बघितलेले आहे की sin थीटा इज इक्वल्स टू पॉझिटिव व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, मग sin हा पॉझिटिव कुठला कुठला क्वाड्रंट मध्ये असतो, तो असतो फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तो पॉझिटिव भेटतो. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, किती आहे ती, पाय बाय 4 आहे. म्हणजे सेकंड जो अँगल आपल्याला भेटणार आहे तो कसा असेल, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, म्हणजे या क्वाड्रंट मध्ये असेल. आणि या क्वाड्रंट मध्ये मग अलाइड अँगल कुठला युज करणार आपण, पाय मायनस थीटा, की जो साइनला साइनस भेटल. ठीक आहे, मग अलाइड अँगल्स आपण युज करू शकतो की हा साइन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू साइन ऑफ थीटा भेटतो. ठीक आहे, आणि मग इथला जो थीटा आहे हा थीटा कन्सिडर करताना कुठला घेणार आपण, तो तर तो घेणार हा आलेली पहिली व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे तो येणार साइन ऑफ पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल्स टू, आपण काय नोट करू शकतो, साइन ऑफ पाय बाय 4. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती मग पाय मायनस पाय बाय 4, 4 पाय, 4 इंटू पाय, 4 पाय मायनस पाय, 3 पाय. सो साइन 3 पाय बाय 4 इज इक्वल्स टू साइन ऑफ पाय बाय 4. ठीक आहे, आणि sin pi by 4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तो किती असतो, 1 upon root of 2. म्हणजे या ठिकाणी जो काही pi by 4 आहे, pi by 4 ची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू कशासाठी भेटते, 3 pi by 4 साठी भेटते. ठीक आहे, आणि या ठिकाणी जर आपण बघितला तर हा 3 pi by 4 also हा 3 pi by 4 हा greater than 0 and less than and 3 pi by 4. ठीक आहे, हा जो अँगल आहे हा अँगल 0 पेक्षा मोठा आणि 2 पाय पेक्षा लहान आहे का, तो आपल्याला क्रॉस चेक करायचा आहे. ऑलवेज हा कसा आहे, ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 2 पाय, कसा क्रॉस चेक करणार? ठीक आहे, त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करा, 3 पाय बाय 4 आहे. मग आपल्याला माहिती आहे 3 इंटू पाय बाय 4, पाय बाय 4 म्हणजे किती असतो, 45 डिग्री. दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या, 3 5 चा 15 कॅरी 1, 3 4 चा 12 प्लस 1 13. ठीक आहे, म्हणजे तो किती डिग्री भेटला, 135 डिग्री, अँड 135 डिग्री कसा आहे, ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2 पाय. सो देअरफोर कुठला अँगल, 3 पाय बाय 4 इज ऑल्सो अ प्रिन्सिपल सोल्यूशन. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो काही 3 पाय बाय 4 आहे, 3 पाय बाय 4 हा पण आपल्याला काय भेटतो, प्रिन्सिपल सोल्यूशन भेटतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर, सो देअरफोर हा पाय बाय 4 अँड 3 पाय बाय 4 आर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्यूशन. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा पाय बाय 4 आणि 3 बाय पाय 4 हे दोन रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्यूशन भेटले. तशा फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो, कुठल्याही ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्यूशन फाइंड आउट करतो. ठीक आहे, म्हणजे जसं आपण फर्स्ट बघितलं की या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू काय दिलेलं असेल, आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेली असेल. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू निगेटिव्ह व्हॅल्यू असेल
तर त्या निगेटिव्ह व्हॅल्यू साठी आपण त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं सॉल्व करणार? ठीक आहे, सेकंड बघा, सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे की टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू मायनस वन. जसं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू कुठली व्हॅल्यू आहे, मायनस व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग काय करायचं आपल्याला, याचा प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी अगेन आन्सर लिहिताना आपण नोट करणार, सो गिवन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू मायनस वन. ठीक, मग आता काय येणार, आधी इथं जर बघितलं तर मायनस व्हॅल्यू आहे, कुठलाही यातला स्टँडर्ड अँगल किंवा मायनस व्हॅल्यू आहे का, नाही. मग काय करणार आपण, फर्स्टली सो वी नो दॅट टॅन कुठल्या अँगलला प्लस वन आहे, तर टॅन पाय बाय फोर इज इक्वल्स टू किती भेटतो, वन भेटतो. इथे लक्षात ठेवायचंय तुम्हाला की जर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू मायनस व्हॅल्यू दिलेली असेल तर आपल्याला दोन्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी अलाइड अँगल्स युज करावा लागतो. ठीक आहे, मग बघा या ठिकाणी अलाइड अँगल्स कुठला, सो बाय अलाइड अँगल्स, बाय अलाइड अँगल्स फॉर्म्युला. ठीक आहे, तर फर्स्ट आपल्याला माहिती आहे की टॅन हा मायनस आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की अलाइड अँगल जर आपण बघितलं तर साइन बघितलं तर टॅन हा पॉझिटिव्ह कुठं असतो, टॅन थीटा साठी तो फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये मायनस असतो. म्हणून अलाइड अँगल्स युज करताना आपल्याला सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मधले अलाइड अँगल्स युज करावे लागतील. सेकंड क्वाड्रंट मध्ये अलाइड अँगल्स आहे पाय मायनस थीटा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे टू पाय मायनस थीटा. ठीक आहे, मग हा भेटेल आपल्याला साइन ऑफ पाय मायनस थीटा अँड साइन ऑफ 2 पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू तो सॉरी टॅन. ठीक आहे, तर तो आपल्याला पाय अलाइड अँगल्स फॉर्म्युला भेटल टॅन ऑफ 2 पाय मायनस थीटा अँड टॅन ऑफ 2 पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू काय असतो तो टॅन ऑफ मायनस टॅन ऑफ थीटा. ठीक आहे, मग या ठिकाणी येणार तो टॅन ऑफ पाय मायनस थीटा अँड थीटा मग कुठली व्हॅल्यू घेणार, तो असेल तो पाय बाय फोर, म्हणजे पाय मायनस पाय बाय फोर इज इक्वल्स टू टॅन ऑफ 2 पाय मायनस पाय बाय फोर इज इक्वल्स टू मायनस टॅन ऑफ पाय बाय फोर. सो देअरफोर टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय फोर 4 पाय मायनस पाय 3 पाय बाय फोर अँड 2 पाय मायनस पाय बाय फोर 4 टू झा 8 पाय मायनस पाय 7 पाय, म्हणजे टॅन ऑफ 7 पाय बाय 4 इज इक्वल्स टू मायनस अँड टॅन पाय बाय 4 अँड टॅन ऑफ पाय बाय 4 इज इक्वल्स टू 1, मीन्स किती भेटेल तो मायनस 1. ठीक आहे, मग आता टॅनच्या कुठल्या अँगल साठी तो मायनस 1 आहे, तर तो आहे 3 पाय बाय 4 अँड 7 पाय बाय 4 या दोन अँगल साठी टॅन हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते, मायनस भेटते. सेकंड आपल्याला चेक करायचं म्हणून की हे जे दोन अँगल आपल्याला दिलेले आहे हे दोन्ही अँगल दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात का, कुठली, की थीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 ऑर लेस दॅन ऑर इक्वल्स टू सॉरी लेस दॅन 2 पाय. ठीक आहे, सो ऍज बघा 3 पाय बाय 4 अँड सेकंड 7 पाय बाय 4, ऑब्व्हियसली फर्स्ट कसा आहे तो ग्रेटर दॅन 0 आहे, आपण कसा आहे ग्रेटर दॅन 0. सेकंड आपल्याला बघायचंय तो लेस दॅन 2 पाय आहे का, मग हा लेस दॅन 2 पाय साठी आपण चेक करणार. सो पाय बाय 4 म्हणजे डिग्री मध्ये आपल्याला माहिती आहे किती असतो तो 45 डिग्री. ठीक आहे, मग फर्स्ट किती आहे 3 पाय बाय 4, मग 3 इंटू पाय बाय 4 मीन्स 45. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन घेतलं किती भेटतो तो 135 डिग्री. अँड सेकंड 7 पाय बाय 4 इज इक्वल्स टू 7 इंटू 45 मल्टिप्लिकेशन 7 5 झा 35 कॅरी 3 7 4 झा 28 प्लस 3 31 315 डिग्री. बघा इथलं फर्स्ट अँगल 135 डिग्री अँड सेकंड 315 डिग्री, दोन्ही पण अँगल कसे आहे लेस दॅन 2 पाय. ठीक आहे, आपण कसं आहे लेस दॅन 2 पाय. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे 3 पाय बाय 4 इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2 पाय, ऑल्सो 7 पाय बाय 4 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2 पाय, म्हणजे दोन्ही पण काय आहे प्रिन्सिपल सोल्युशन्स आहे. सो देअर फोर 3 पाय बाय 4 अँड 7 पाय बाय 4 आर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट जनरल सोल्युशन.
ठीक है. जनरल सोल्यूशन म्हणजे काय की कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल, अ सोल्यूशन द सोल्यूशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, अ सोल्यूशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन व्हिच इज जनरलाइज्ड बाय इट्स पीरियडिसिटी. ठीक है. एखादा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला दिलेला आहे साइन थीटा इज इक्वल्स टू 1/2, हा एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. मग या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये जर आपल्याला माहिती आहे की साइन ऑफ पाय बाय 6 इज इक्वल्स टू किती असतो, तो 1/2 असतो, म्हणजे थीटा इज इक्वल्स टू किती भेटल, 1/2. ठीक आहे. थीटा इज इक्वल्स टू काय भेटल, पाय बाय 6 भेटल. आणि सेकंड आपण फाइंड आउट केला बाय यूजिंग अलर्ट अँगल, तर आपल्याला म्हणजे साइन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू काय असतो, साइन ऑफ थीटा असतो. म्हणजेच हा साइन ऑफ पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल्स टू काय भेटल, साइन ऑफ पाय बाय 6 भेटल. ठीक आहे. म्हणजेच हा साइन ऑफ पाय मायनस पाय बाय 6 5 पाय बाय 6 आणि इज इक्वल्स टू किती येणार, तो साइन ऑफ पाय बाय 6. ठीक आहे. म्हणजे जो काही पाय बाय 6 साठी जी व्हॅल्यू आहे 1/2, तीच कुठल्या अँगल साठी भेटते, 5 पाय बाय 6 साठी आपल्याला भेटते. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा आता हा पीरियडिसिटी म्हणजे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो आहे साइन थीटा इज इक्वल्स टू 1/2 कुठल्या अँगल साठी भेटला, पाय बाय 6 साठी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा पाय बाय 6 अँगल म्हणजे किती भेटतो, 30 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट. आणि सेकंड अजून कुठल्या अँगल साठी भेटला, तर 5 पाय बाय 6 म्हणजे 150 डिग्री, तोही कुठला क्वाड्रंट येणार, सेकंड क्वाड्रंट, 5 पाय बाय 6. ठीक आहे. आणि आपल्याला माहितीये की 2 पाय नंतर आफ्टर वन रिव्होल्युशन एक रोटेशन कम्प्लीट केलं की अँगलच्या ज्या काही व्हॅल्यूज आहे त्या काय होतात, रिपीट होत राहतात. ठीक आहे. मग एक रोटेशन जर आपण बघितलं तर हा जो पाय बाय 6 जी काही स्ट्रीप आहे हिला आपण रोटेट केलं एका रिव्होल्युशन मध्ये, ठीक आहे, तर यामध्ये अँगल किती ऍड होणार, तो होणार 2 पाय. म्हणजे हा जो पाय बाय 6 आहे त्यामध्ये जर प्लस आपण 2 पाय घेतला तर किती येणार, तो पाय बाय 6 प्लस 2 पाय, 6 टू 12 पाय प्लस 5 13 पाय बाय 6. म्हणजे या ठिकाणी तो सेकंड अँगल आपल्याला परत किती भेटल, 13 पाय बाय 6. ठीक आहे. तसंच आपण यासाठी जर एक रोटेशन इथून कम्प्लीट रोटेट केला तर हा जो 5 पाय बाय 6 आहे त्यामध्ये परत कुठला अँगल ऍड होणार, तर तो होणार 2 पाय ऍड होणार. 2 पाय ऍड झाला म्हणजे तो किती होणार, 6 टू 12. ठीक आहे. 12 पाय प्लस 5 17 पाय बाय 6. म्हणजे तो पुढचा अँगल भेटेल आपल्याला 17 पाय बाय 6. इथून आपल्याला याचा पुढचा अँगल घ्यायचा असेल तर परत काय करणार, दिलेल्या अँगल मध्ये 2 पाय ऍड करायचा, तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू भेटेल राईट. आणि म्हणजेच या ठिकाणी पाय बाय 6, 13 पाय बाय 6, 5 पाय बाय 6 आणि 17 पाय बाय 6 या सगळ्यांसाठी साइन हा किती असेल, तर तो असेल 1/2. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय भेटतो, तो की जर साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू 1/2 दिलेलं असेल तर हा जो थीटा आहे थीटा इज इक्वल्स टू आपल्याला भेटल पाय बाय 6, 5 पाय बाय 6, 13 पाय बाय 6, देन 17 पाय बाय 6 अँड मेनी मोर्स. ठीक आहे. तर अशा खूप साऱ्या अँगल साठी आपल्याला सेम व्हॅल्यू भेटते, किती भेटते, पाय बाय सॉरी 1/2 भेटतो. ठीक आहे. मग अशा प्रिन्सिपल अशा सोल्युशनला आपण म्हणतो जनरल सोल्युशन. ठीक आहे. यामध्ये जनरल सोल्युशन मध्ये इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्युशन असतात. ठीक आहे. तर मग जनरल सोल्युशन फाइंड आउट करताना आपल्याला काही फॉर्म्युलेज लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे. म्हणजे काय जनरल सोल्युशन जे काही फॉर्म्युलेज आहे त्या फॉर्म्युलेचे काय ग्रुप आपल्याला दिलेले आहे, त्या ग्रुप ते फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. मग बाय क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मग आपल्याला त्या फॉर्म्युलेचा यूज करावा लागतो. तर आपण बघू आता की जनरल सोल्युशन साठी कुठले फॉर्म्युलेज आहे. ठीक आहे. जनरल सोल्युशनचे फॉर्म्युलेज बघा. ठीक आहे. तर जनरल सोल्युशनचे जे काही फॉर्म्युलेज आहेत ते 3 ग्रुप मध्ये डिवाइड केलेले आहे. फर्स्ट ग्रुप आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू 0 व्हॅल्यू दिलेली असेल. सेकंड आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे कॉन्स्टंट दिलेले असेल तर त्यावेळेस आपण सेकंड फॉर्म्युला सेकंड ग्रुप यूज करू शकतो. आणि थर्ड आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा स्क्वेअर असेल तर त्यावेळेस आपण हा थर्ड ग्रुप यूज करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज इक्वल्स टू 0 असेल, म्हणजे साइन ऑफ थीटा इक्वल्स टू 0, कॉस थीटा टॅन थीटा इक्वल्स टू 0. ठीक आहे. तर साइन थीटा इज इक्वल्स टू 0 असेल तर यातला जो काही थीटा आहे या थीटासाठी जनरल सोल्यूशन आहे थीटा इज इक्वल्स टू एन पाय. एन आहे पेअर, एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे. देन कॉस थीटा इज इक्वल्स टू 0 असेल देन थीटा इज इक्वल्स टू भेटतो तो आपल्याला 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 वेअर n बिलॉंग्स टू z. अँड व्हेन थीटा इज इक्वल टॅन थीटा इज इक्वल्स टू 0 असेल तर जनरल सोल्यूशन असतो थीटा इज इक्वल्स टू अगेन n पाय.
ठीक है या फर्स्ट ग्रुप से भी फॉर्म हो जाए सेकंड साइन थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा से तो देन थीटा इज इक्वल्स टू जनरल सॉल्यूशन असतो ठीक है थीटा इज इक्वल्स टू जनरल सॉल्यूशन आपल्याला भेटतो तो n पाय प्लस माइनस 1 रेस टू n इनटू अल्फा ठीक है देन सेकंड cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा असेल तो जनरल सॉल्यूशन भेटतो थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस माइनस अल्फा ठीक है and third tan theta is equals to tan of alpha say so then theta is equals to n pi plus alpha ठीक है प्रत्येक याच्या मध्ये जो काही n आहे belongs to z means whole number असेल तो ठीक है and third आहे sin square alpha is equals to sin square theta is equals to sin square alpha cos square theta is equals to cos square alpha tan square theta is equals to tan square alpha ठीक है या तिघांसाठी पण जनरल सोल्यूशन सेम असतो आणि तो असतो theta is equals to n pi plus minus alpha where n belongs to z means whole number ठीक है तर अशा फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी हे काही जनरल सोल्यूशन चे फॉर्मुलेस भेटतात जनरल सोल्यूशन चे क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला हे फॉर्मुलेस माहिती पाहिजे ठीक आहे तर या लेक्चर मध्ये आपण बघितलं प्रिंसिपल सोल्यूशन अँड जनरल सोल्यूशन जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला प्रिंसिपल सोल्यूशन अँड जनरल सोल्यूशन ची कांसेप्ट आपण या ठिकाणी बघितलेली आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइज म्हणजे प्रिंसिपल सोल्यूशन आणि जनरल सोल्यूशन वरची एक्सरसाइज आपल्याला बघायची आहे 3.1 ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू ठीक आहे होप आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल ठीक आहे तर जर आवडलेला असेल त्याला लाईक आणि शेअर करा ओके सो थँक्यू